लक्षात घ्या की काळ्या रंगामध्ये सहसा दहा म्हणी येत नाही आणि ही दहा म्हण काळ्या रंगामध्ये आले म्हणून लोकांचं कन्फ्युजन होतं बघा रवींद्र बसंती करतात या ठिकाणी आलेलो आहे बघा आणि बघू शकता की हा ब्राह्मण जाती साप आहे आता तो जरा थोडासा कळपट रंगामध्ये आल्यामुळं थोडस कन्फ्युजन झालं लोकांचं तर बघू शकताय हा बिनविषय जाती साप आहे बघा धामण मराठीमध्ये याला धामण इंग्रजीमध्ये इंडियन रॅट स्नेक आणि हिंदीमध्ये घोडा बचाव या नावानं ओळखलं जातं तर बघा एका रूममध्ये रवी बसला होता उंदीर बेडू खाण्याची होता म्हणजे तो आलेला सामान बघा मित्रांनो नितीन गाडी यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी कॉल करून आपल्याला माहिती दिली होती सापाची तर बघा त्यांना सुद्धा हा कोबरा वाटला होता म्हणजे नाग वाटला होता कारण लक्षात घ्या की काळ्या रंगामध्ये सहसा धामण येत नाही आणि ही धामण काळ्या रंगामध्ये आले म्हणून लोकांचं कन्फ्युजन होतं बघा या सापामध्ये पाच रंग असतात काळा राखाडी चॉकलेटी पिवळा हिरवड हिरवड भिजवलेल्या मेथीसारखा असे पाच रंग येत असतात बघा मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र म्हणून याला ओळखलं जातं कारण आठवड्याला सहा सात मंदिर करतो आणि आपली मदत होते उंदरांपासून सहा सात दिवसपर्यंत रोग होत असतात कारण मी यापूर्वी ज्या वेळी मध्ये त्यांना सांगितलेली आहे तर बघू शकतो आपण त्या आता शांत झालेला बऱ्यापैकी तो आता बरणीमध्ये पॅक करून सुरक्षितने सगळ्या करून त्यानं काम करूया तर बघा साप स्वतःहून कधीच कुणाचा आवाज नसतात लक्षात घ्या आणि समजा पकडताना वगैरे आपल्याकडून काही चूक झाली तर साप चावू शकतात त्यामुळं मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी हा इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामण जातीचा पकडला होता बघा तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय बघा खूपच चपळीतून तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे